ही एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीकरण होण्यासाठी लढाई उभा झालेली आहे. आजपर्यंत शासन प्रशासनाने प्रत्येक वेळेस एसटी कर्मचाऱ्यांवर अन्यायच केलेला आहे. त्याच्यामुळे आजवर आमच्या 60 कर्मचाऱ्यांपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. फक्त मूळ पगार कमी असल्यामुळं हा जी आजपर्यंत अन्याय कर्मचाऱ्यांनी भोगलेला आहे. मला शासन प्रशासनाला एवढीच विनंती आहे की एवढा अन्याय एसटी कर्मचाऱ्यांवर करू नका. कृपा करून आम्ही आमचा हक्क मागतोय, तरी आम्हाला हक्क द्या. एसटी महामंडळाचं राज्य शासनात विलीन करा आणि कर्मचाऱ्यांना कायमची स्वरूपी न्याय द्या. आज आम्ही जे 8-10 हजार कर्मचारी सेवा समाप्त आमच्यावर कारवाई करण्यात आली आहे, ती फक्त आम्ही आमचा हक्क मागण्यासाठी जी आम्ही लढाई उभा केली होती, तर त्याचा शिक्षा आम्हाला प्रशासनाने दिली आहे. तरी मला शासन प्रशासनाला एवढंच सांगायचं आहे की एवढा अन्याय करू नका. कृपया आज तुम्ही सेवा समाप्तीची ऑर्डरच काय, आजपर्यंत तुम्ही निलंबित केल्यात, सेवा समाप्ती केल्यात, बदल्या केल्यात, प्रत्येक कारवाई करण्याचा प्रयत्न केला तुम्ही, पण तुम्ही एवढा प्रयत्न ताकद लावून जर तुम्ही शासनात विलीन करण्यासाठी केला तर कर्मचाऱ्यांचे आशीर्वाद लागतील. आणखी तुमचे जर पोट भरलं नसेल, तुमची इच्छा असेल तर द्या फाशी आम्हाला आणि एकदाचा विषय मिटवून टाका. बोला. माझं नाव शैला भीमराव, मी सोलापूर डेपोमध्ये वाहक या पदावर काम करत आहे. मला आज बडतर्फ करण्यात आलेला आहे. मी माझ्या न्याय हक्काच्या लढाईमध्ये लढत आहे. जिकडे पेटायचं तिकडे पेटू द्या. मी आता फाशी जरी दिलं तरी माघार घेणार नाही आणि मी माझ्या न्याय हक्काच्या लढाईमध्ये लढतच राहणार आहे. जोपर्यंत विलीनीकरण होत नाही तोपर्यंत आम्ही लढत राहणार. 80,000 कर्मचाऱ्यांसाठी तुम्ही एवढं मोठं त्याग केलं, परंतु आता तुमच्या परिवाराचं तुम्ही काय करणार? आता तुमचं ॲक्च्युली रोजीरोटी जी आहे ती इथं समाप्त झालेली आहे. तुम्ही परिवारासाठी कशा पद्धतीने हे करणार? आम्ही कोरोनामध्ये कसं जगलत ना, 2-3 महिने आम्हाला पेमेंट नव्हतात, त्यामुळे तसंच आम्ही करणार. किती दिवस चालायचे तोपर्यंत चालू द्या. दुसऱ्याच्या शेतात जाऊन काम करू, हॉटेलमध्ये जाऊन भांडे घासू, जे आम्ही आम्हाला हातपाय दिले देवाने. आम्हाला गुलामगिरीमध्ये जीवन जगायचं नाही. जसं जीवन जगू तर ताट मारणे जगू. सर, 30 तारखेला आमचे विभाग नियंत्रकांचं वाढदिवस होतं. त्या वाढदिवसाची मोठी पार्टी झालेली आहे. या पार्टीमध्ये जे अधिकारी सामील होते, एमईओ पासून डीमीओ डीएम पासून सगळे अधिकारी त्या पार्टीमध्ये सामील होते. त्यावेळीस आमच्या हे जे आज निलंबित झालेले किंवा बडतर्फ झालेले लोक आहेत, त्यांचे नावं बाजूला काढण्यात आलेले आहेत आणि मुद्दा म्हणून ह्या लोकांना टार्गेट करून आज बडतर्फ केलेलं आहे. ह्यांचा हा जो मनमानी कारभार आहे, कुठल्या आज माननीय हायकोर्टाने ह्यांना सांगितलेलं आहे की कुठल्याही गोष्टीची तुम्ही ह्यांची कारवाई करू नका. उलटून ह्यांना मानसोपचार तज्ज्ञांकडनं ह्यांची समूह एक मीटिंग घ्या, ह्यांचं मन परिवर्तन करायचा प्रयत्न करा. ह्या गोष्टीकडे लक्ष देता त्यांनी ही आमच्यावर एक जुलमी कारवाई चालू केलेली आहे. मी ह्यांचं अभिनंदन करतो या अधिकाऱ्यांचं की तुम्ही किती अन्याय करणार आहे. अजून ह्याच्यापेक्षा पुढचं कुठलंही पाऊल असेल तर तुम्ही करा, पण आम्ही कुठलाही कर्मचारी आज मागे सरणार नाहीये. फक्त आम्ही विलीनीकरणाच्या लढीमध्ये आहे आणि विलीकरणच आम्हाला पाहिजे. तुम्ही कुठलीही कारवाई आता करा. मी म्हणतो पार्ट्या करून कशाला करता, तुम्ही वर उभारून आमच्या नावाने सांगा ना की आम्ही तुम्हाला केलंय म्हणून. मान्य करतो आम्ही, कारण की आम्ही सगळे वाघाचे बच्चे आहेत, तुमच्यासारखे निर्मिळते आम्ही नाही आहेत. तुम्हाला जे काय करायचं करा, आम्ही तयार आहे त्या गोष्टीला तोंड द्यायला.